छत्रपती महाराजांच्या पुतळ्यानं राजकारण होते किंवा लोकमत मारते असं निश्चितच नाही. कारण जे जे मानणारे आहे ते हुशार आहे आणि शाबूत डोक्यापासून म्हणजे पुतळ्यातून काहीतरी मताचं परिवर्तन होईल असं होत नाही. ही विचाराची लढाई आहे. पुतळा राजकारणासाठीच बसवला असं डोकं न लावता जे भक्त आहे ते काही अंधभक्त नाही आहे. असं थोडं सिगरेटचं पॉकेट उभं केलं किंवा अधिक काही शिवजयंतीचा शिवाजी महाराजचा पुतळाच उभा केला जात आहे. माझं असं मत आहे का ती बरेचदा कायदेशीर पद्धतीनं केलं कारण सन्मानानंच खऱ्या अर्थानं त्याचं स्वागत झालं पाहिजे, पुतळा बसवला गेला पाहिजे आणि तो संदेश गेला पाहिजे. छत्रपती महाराजांच्या पुतळ्यानं राजकारण होते किंवा लोकमत मारते असं निश्चितच नाही. कारण जे जे मानणारे आहे ते हुशार आहे, त्यांचं डोकं शाबूत आहे आणि शाबूत डोक्यापासून म्हणजे पुतळ्यातून काहीतरी मताचं परिवर्तन होईल असं होत नाही. ही विचाराची लढाई आहे. आणि एक विचार आपण पाहतो आहे का आखरी कुठल्या विचारानं तुम्ही पुतळा बसवताय हा विषय फार महत्त्वाचा असतं आणि लोक तो विचार करूनच समोर जात असते. म्हणून कोणाला असं त्याच्यात फार राजकारण आहे बाबा आणि पुतळा राजकारणासाठीच बसवला असं डोकं न लावता जे भक्त आहे ते काही अंधभक्त नाही आहे. ते वैचारिक भक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजाचे. असं नाही आहे का पुतळा लावला म्हणजे आता सगळं मतं परिवर्तन होईल असं कसं काही होत नसते. अहो छत्रपती शिवाजी महाराजाच्या गडकिल्ल्यावरच लोक दारू पितात, पार्ट्या करतात, काही अशी चांडाळ चौकडी लोकं असतात आणि मग ती फक्त मौज मजासाठी जाते. या देशामध्ये अनेक पद्धतीचे लोक असतात, ते मौज मजा करणारी लोकं असतात. पण काही लोक हजारो किलोमीटर पायी चालत चालत छत्रपतींचं पूजन करून नतमस्तक होऊन वापस येतात, परत जातात, विचार घेऊन जातात. तर ते याच्यामध्ये फरक आहे. असं सगळ्या प्रकार सगळ्या इकडे असे हे चालू असतात, त्याच्यानं मला वाटते त्याचा एवढा लोड घ्यायची गरज नाही. आणि मीडियाने ते फार दाखवलं बा म्हणजे फार असं काहीतरी उलटं केलं, फार वाईट केलं असंही काही नाही. मंदिर आपण कुठं परवानगी न घेता बांधतो आहे, मस्जिदी असेल अधिक काही असणार, तर मग हे बांधलं तर काय मोठं त्याच्यात नवल आहे. माझं असं म्हणा पुतळा उभारणं हे काही फार आपण इतिहास नोंद करणं असं थोडं असतं काही. ते तर जागोजागी आता कोणी एखादी 10 जणांचं मंडळ तयार होतं तो पुतळा उभा करतं, त्याचं काय नवल त्याच्यात? म्हणजे तुम्हाला त्याचं नवल वाटते याचंच मला नवल आहे. पुतळा उभा करायला काय पाहिजे हो, त्याला काय मोठा असा लढाई लढा लागतं का आजकाल? नाही लढावं लागत. एक किल्ला घेता घेता हजारो लोक सैनिक बलिदान द्यायचे तेव्हा किल्ला हाती यायचा. आता शिवाजी महाराज की जय म्हणाले काय तो बोंबलीतूनही येत नाही, इथूनच इकडे वरते येतं. तर बरेच लोक असे पण असतात, मनात पाहिजे. लोक म्हणताना जय श्रीराम लोकांच्या मुखात आहे, आमच्या हृदयात आहे, हा फरक आहे दोनमधला.